ठाणे जिल्ह्याच्या माजी नगरसेवक मदन कदम यांनी गोळीबार केल्यानंतर गोळीबारात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे। यानंतर मोरणा विभागात गुरेघर या परिसरात सध्या जो फार्म हाऊस आहे ज्या ठिकाणी गोळीबार झालाय त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा सध्या बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य सध्या या विभागातील पाहताय की ज्या ठिकाणी हा गोळीबार झालेला आहे, रविवारी रात्री 9 ते 10 सुमारास हा गोळीबार झाला आहे आणि यामध्ये दोघांचा अंत झालाय। यात जखमी जो आहे त्याच्यावर सध्या कराडला उपचार सुरू आहेत। मात्र पोलिसांनी सध्या या परिसरात सध्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे। एकंदरीत गुरेघर विभागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे। फार्म हाऊस परिसरातली जे रस्ते आहेत या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे, जेणेकरून परिस्थितीवर पोलीस यंत्रणा जी आहे ती सध्या नियंत्रण ठेवून आहे। असलम मुल्ला, कराड वार्तासाठी।